पवार कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अजित पवार गटातल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलंय. आपल्यासोबत आलेल्यांना फसवायचं नाही, त्यामुळे घेतलेल्या भूमिकेत बदल नाही आणि ते स्टॅम्प पेपरवर लिहून देतो अशी ग्वाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कशाला वाईटपणा घ्यायचा असं तुम्हाला वाटेल, त्यामुळे त्याचा विचार करू नका असंही त्यांनी बैठकीत सांगितल्याचं समजतंय. काही जण जाणीवपूर्वक कमळावर लढणार असल्याचे अफवा पसरवतायत असंही अजित पवार यांनी बैठकीत नमूद केलं. तसंच आता लोकसभा महत्वाची आहे, त्यामुळे आताच विधानसभेचा विचार करू नका असंही त्यांनी बजावलेलं आहे. बोलताना आणि चर्चा करताना महायुतीतले मित्रपक्ष नाराज होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केल्या. पाठीमागच्या काळामध्ये काही काही ठिकाणी दिवाळी वगैरे भाऊबीज वगैरे अशा पद्धतीनं काही फोटो बाहेर आले की कार्यकर्ते माझ्याही बाजूचे संभ्रमात होतात आणि तिकडं काही ते पण संभ्रमात होतात. त्याच्यामुळे मी क्लिअर भूमिका तिथं पाहिजे, कारण पक्ष आपली राजकीय भूमिका ही गोष्ट वेगळी असते आणि परिवारातली गोष्ट त्या ठिकाणी वेगळी असते. त्याचं त्याचं काही जोड लावून त्याच्यातनं कार्यकर्ता कुठं गाफील राहू नये एवढंच म्हणायचं. तेव्हा कुटुंब एकत्रित आलं की कार्यकर्त्याला वाटतं की हे एकच आहेत. अजित पवार नेमकं काय म्हणालेत आपण बघतोय त्यांतले महत्वाचे मुद्दे बैठकीतले. आता आपण पुढे गेलो आहोत असं त्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं. कुठेही मॅच फिक्सिंग नाही असा दावा त्यांनी केलाय. आपल्यासोबत आलेल्यांना फसवायचं नाही असंही अजित पवार म्हणाले. आपण भूमिका घेतली त्यात बदल नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असंही अजित पवार म्हणाले. आपल्याला गद्दारी मॅच फिक्सिंग करायची नाही. इंडिया आघाडीने खरगेंचं नाव समोर केलं. लोकांना तुम्हीच सांगा मोदी साहेब की खरगे साहेब.